नमस्कार मित्रांनो, कोकणकर सचिन या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललोय कणकवलीला आणि तिथे आहे सिंधुदुर्ग मधील बैलगाडा शर्यत। हा बघा, इकडे बॅनर दिसतोय, म्हणजे आपल्याला इथून आत्मय जायचं आहे, तर चला जाऊया। आता आपण मैदानावर पोहोचलोय आणि स्पर्धा ही चालू झालेली दिसत आहे, तर चला आपण जाऊन बघूया। तसंच ही स्पर्धा बघताना तुम्ही काळजी घेणं पण गरजेचं आहे, कारण आताची ही बैलगाडी ट्रॅक सोडून बाहेर लोकांमध्ये गेलेली आहे। एक चांगली गोष्ट म्हणजे बैलांना पळवण्यासाठी चाबुकचा वापर न करता अशा प्रकारे हातांची थाप मारून पळवलं जातं। या स्पर्धेत एकूण 41 बैलगाड्या आल्या होत्या आणि जो कमी वेळेमध्ये गोल फिरून येईल तो या स्पर्धेचा विजेता असणार होता। या बैलगाडीचं नियंत्रण पूर्णपणे सुटलेलं होतं आणि ही बैलगाडी पुढे जाऊन झाडावर आदळली। पण सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही। Oh, my God.
अरे पहिला हकडा वाडा ही स्पर्धा समोर बघण्याचा जो रोमांच होता तो खरंच खूप छान होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.